कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र मांदळी येथे श्री लालगिरबुवा यांची संजीवन समाधी आहे. या ठिकाणी त्यांचे शिष्य आत्मारामगिरी महाराजांचे निवास आहे. येथे प्रत्येक एकादशीला भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावून दर्शन घेतात. या ठिकाणी आलेल्या भक्तांना खिचडीचा प्रसाद वाटप केला जातो. त्याचप्रमाणे इतर दिवशीही या ठिकाणी प्रसाद आणि चहाचे वाटप केले जाते. या देवस्थानाबद्दल तसेच महाराजांबद्दल मंदिराच्या पुजाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे. माझं नाव विनायक दत्तू भुजबळ. मी इथं बाबांच्या सेवेला जवळजवळ 35 वर्षापासून मी बाबांच्या सेवेला इथं रात्रंदिवस उभा असतो. आणि बाबा मूळ श्रीगोंदा तालुक्यात हंगेवाडी आणि इथं ही लालगिर स्वामींची जी समाधी आहे या समाधीवर बाबांच्या आईवडिलांनी त्यांचं दत्तकपत्र केलेलं आहे. तर संजीवनी समाधी आहे, त्या समाधीची पूजा वगैरे करण्यासाठी हे बाबा आहेत. तर हे बाबांनी काही दिवस पूजा वगैरे केले आणि काही दिवसानंतर त्यांनी तपचाऱ्याला सुरुवात केली. तर सुरुवात अशी केली की बा ह्या मंदिर सोडून गावाच्या बाहेर निघून गेले. तर गाव सोडून बाहेर निघाले तर 12 वर्षे परत गावाच्या आतमध्ये आले नाही आणि शिवाच्या बाहेर गेले नाही. असे त्यांनी 12 वर्षे बाहेर काढले. कोणाचं जेवण नाही, कोणाचं पाणी नाही, कोणाचा चारा नाही, अशा अवस्थेमध्ये त्यांनी 12 वर्षे बाहेर काढले. आणि ती 12 वर्षे बाहेर काढून त्याच्यानंतर ती 12 वर्षाचं तप संपलं. त्याच्यानंतर आतमध्ये मंदिरात आले आणि आल्यानंतर जे भजन चालू केलं तर 12 वर्षे रात्रंदिवस भजन चालू होतं. ती 12 वर्षाचं संपलं. त्याच्यानंतर समाधी अवस्थेमध्ये राहिले आणि असे पडून 12 वर्षेचं तिसरं तप संपलं. आणि त्याच्यानंतर चौथ्याला सुरुवात झालेली आहे. तर चौथं बी संपत आलेलं आहे. 19 वर्षे होऊन गेले हाही ह्या समाधी अवस्थेमध्ये पडून येत. स्वतःच्या हाताने स्वतःच्या शरीराचं कुठलंच काही कर्म हाताने करीत नाही, तोंडाने कुणाला सांगत नाही, हाया असे पडून राहतात. जरी आपण तिकडे नाही गेलो 4 दिवस 8 दिवस 10 दिवस तरी ती तसेच पडून राहतात. त्यांना कशाचीही गरज पडत नाही. असे 12 वर्षाचे 3 तप पूर्ण झाले आणि चौथ्याला सुरुवात झालेली. आणि हे गाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर नगरहून 40 किलोमीटर अंतरावर मांदळी गाव आहे आणि मिरज गावून 12 किलोमीटर. भाविक भक्तजण आहे ना, जवळजवळ 1-1.5 लाख 2 लाख भक्तगण येते. टाईम संध्याकाळी 11 वाजेपर्यंत चालू असतं आणि महाप्रसाद दिवसभर चालू असतो. चहाचा प्रसाद सकाळी 5-4 चालू झाल्यानंतर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू असतो. जेवणाची त्याची सगळी सुविधा केल्या जाते. कसलीही अडचण येत नाही. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा.